तेरे लिए सारी उम्र जागू
first met in Aurangabad and at her mama's place, and when I first saw her, she was looking beautiful and gorgeous as always, and then we had a little talk, a little private talk in Crazy Bite Cafe at Aurangabad, and I got that feeling, that gut feeling, that yes, she was the one and she is my life partner for my remaining whole life. अरेंज मॅरेज मध्ये जशी फीलिंग असते, आय डोंट नो बाकीच्या मुलींची पण असेल, पण बघायला येणार आणि मग सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. पण मी गेल्यानंतर दे मेड मी क्वाईट कम्फर्टेबल, जरा जास्तीच लवकर. पहिल्यांदा बघितल्यावर मला फोटोपेक्षा खूप वेगळे वाटले. फोटोमध्ये आय वॉज लाईक की बापरे, खूप सिन्सिअर आहेत, अति पंक्चुअल आहेत आणि स्ट्रिक्ट आहेत. तर आय वॉज इन डाऊट, पण म्हटलं ठीक आहे चला भेटूया. आई म्हणाली, पप्पा म्हणाले, सगळेच म्हणाले की फोटो नको घेत. अँड दे वर राईट. जे मी इमॅजिन केलं होतं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इज प्रशांत अनगळ. हे पण मला तेव्हा कळलं जेव्हा आम्ही ॲज ई सेट क्रेझी बाईट कॅफेमध्ये गेलेलो, कोल्ड कॉफी प्यायलो होतो. येस. आणि किती 40 मिनिटं कशी गेली मला कळलं नाही. घरचे वाट बघून बघून त्रस्त झाले होते, पण तेव्हा खरं कळलं की फ्रिक्वेन्सी मॅच होते आहे आणि ही लाईफ लॉंग राहील तेव्हा वाटलेलं. कुछ रेशमी कुछ खुरदुरा, अभी बह चला है, अभी है रुका. हाथ में है रेत सा इसक तेरा, हाथ में है रेत सा इसक तेरा. उस पार तू है इस पार में, लगता है डूबूंगा किस पार में. जाने कहाँ है ले चला इश्क तेरा. ओ सारे जहां से है जुदा इश्क तेरा. खूबसूरत लगे किश्त में है मिली आज की ये खुशी. गिन रखे हैं मगर कल के लम्हे सभी. रिगार्डिंग श्रुति, आई वॉज डैम राइट एंड यस, माझा अंदाज खरा निघाला की जसा स्वभाव मी जसा एक्सपेक्ट केला होता की हिचा असेल तसाच आहे. अँड येस, आय डू ऑल्सो से दॅट प्लीज तुझा स्वभाव बदलू नको. माझ्या बाबतीत पूर्ण उलट, मला जसे वाटले होते तसे ते अजिबात नाही, आणि म्हणून मी त्यांना हो म्हटलं ऍक्च्युली. येस, दॅट वॉज अ बिझी डे, दॅट वॉज अ बिझी आय थिंक सो वेनसडे, अँड आय हॅव कॉल्ड इन द मॉर्निंग आणि ती म्हटली होती की मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करते, शी हॅड सम वर्क टू डू. And she called me after 5 hours. Kada ekade ve zurat padat ase then varda tyancha 5 tas maga chalta gadala. That was the funniest moment of my life. Ani mala tyanni mala watch gift keli. Yes, and that's why okay, she is not wearing it right now. I gifted her watch.
मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्धा पाले चल रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो टू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई लड़के ये दुल्हन छन बोले अमृत सारी चूड़िया रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला पूड़िया बड़ा तड़पावे तू देख तो अज भी दिल पर गुड़िए तीर जाइक जल जावे कर दे बिन पिए शराबी चेहरा तेरा गुलाबी कोई चूना यमला बन जावे जो इतनी हो बेताबी हेलो हेलो दिल दिल से कनेक्ट करना येलो येलो ये बातें डायरेक्ट करना डान्स वगैरे शिकवायचे जेव्हा पण आम्ही काय डान्स आठवण अशी 31st असो किंवा होळीला असो कोजागिरीला असो कन्सेप्ट तिचे असायचे डान्स सगळं तिचं असायचं आम्ही फक्त फॉलो करायचो जे पण काही कार्यक्रम करायचे तीच करायची आणि शी वॉज ऑलराऊंडर शेवटी तो दिवस आलाच तू सगळ्यात पहिले लग्न होतं आपल्या ग्रुपमध्ये तुझं तेच सगळी मजा घेऊ आपण तीच आपण जो आपण चाइल्डहूडमध्ये सगळे सोबत डान्स करायचो मजा करायचो आज तीच मजा पुन्हा करू आता फायनली उद्या श्रुतीची विदाई आहे तर बिंग अ चाइल्डहूड बडी मला तिच्याबद्दल इतकं माहिती आहे की ती खूप जास्त ओपन हार्टेड आहे जे पण असेल तिच्या मनातल्या तोंडावर असेल तर फक्त एकच प्रे करतो की तिच्या नवऱ्याने समजून घ्यायला पाहिजे आणि ती काही जे काही सांगेल त्याला ओपन हार्टेड एक्सेप्ट करायला पाहिजे आणि ॲज अ कपल बोथ आर व्हेरी परफेक्ट बेस्ट कपल एकदम मुझे लगती है तू कितनी प्यारी वे मुझे लगती है तू कितनी प्यारी रे खुशियाँ जितनी है सब ढूंढ ढूंढ के लाओ तेरी डोली में संग भर दू सारी रे तेरी डोली में भर दू सारी रे श्रुती आणि माझं नातं म्हणजे युअर जस्ट नॉट सिस्टर्स पण आम्ही बेस्ट फ्रेंड्स पण आहे मला आता पण बिलीव नाही होता की तू हे घर
घर सोडून जाणार आहे आणि आपल्या ज्या मेमरीज आहे त्या घरात आपण ज्या स्पेंड केल्या आहे आणि आपण आपल्या ज्या गोष्टी आहे आपण ज्या शेअर केल्या एकमेकींसोबत कॉलेजच्या गोष्टी आहे आणि म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाला तर मी पहिले सगळ्यात आधी दीदीला सांगायचे आणि ती त्यावर लगेच सोल्युशन ही मला सांगायची आणि आता याचं वाटत आहे की ती आता राहणार नाही तर मी शेअर कशी करेन माझे व्ह्यूज माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणि मी खूप जास्त मिस करेन तिला. रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मनी हे प्रश्न थोड़े रेशमाची उत्तरे पायर्या थोड़ा सुखाचा अनबोली अंतरे स्वप्न हे खरे दिवस हे सोसताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे हो हो सावल्या फुलांचा सोडून जाणार आहे पण
एक डोळ्यात जसे आंसू आहे तसं मनात खूप खूप आनंद आहे की तिला खूप छान घर मिळालं आहे, सासर मिळाला आहे आणि ती नक्कीच तिथे सुखात राहील आणि तिचा संसार सुखाचा करेल कारण तिला जोडीदार तसा मिळाला आहे. पण जोड सुद्धा सुरेख आहे. पहिल्यांदा मला माझ्या आयुष्यात म्हणजे मुलीला अतिशय आवडणारा असा वर मिळाला. मी फार म्हणजे आनंदी आहे या बाबतीत. परंतु श्रुती आम्हाला आता सोडून परकी होणार. मुलगी ही परक्याचं धन म्हणतात. ती आमच्यापासून आता इथून जवळपास 500-700 किलोमीटर पलीकडे जाणार हे सहन होत नाही. कारण श्रुतीला सकाळ संध्याकाळ घरी बघायची, झोपेतून उठल्यावर आणि झोपताना डोळ्यासमोर बघायची जी सवय झाली आहे. श्रुतीला प्रशांत म्हणून जो जोडीदार मिळाला खरंच श्रुती पण नशिबवान आहे आणि तो पण नशिबवान आहे. श्रुती बद्दल काय बोलायचं, बोलायचं खूप आहे पण आता थोडी गुरगुर पण आहे मनाला की श्रुती चालली आहे सासरी आणि अजून ते काही मला खरं वाटत नाही. अजून येते आम्हाला छोटी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे येणारी, आपल्या छान छान गाणं म्हणणारी, खूप छान असं डान्स करून दाखवणारी श्रुती आम्हाला अजूनही आठवते. बरं नुसतंच तिचं गाण्याचं आणि डान्सचं म्हणावं तर तिला नवीन नवीन पदार्थ करायला फार आवडायचे जे आवडतात आणि तिला आनंद होतो सांगायला आम्हाला की तिला तिचं सासर आहे त्याचसारखं तिच्या कलांना भाव देणारं, तिचं कौतुक करणारं मिळालं आणि तिथे नक्कीच तिचा उत्कर्ष होईल, प्रगती होईल. आणि अतिशय गोंडस असं व्यक्तिमत्व लहानपणापासून मी जे बघितलं आहे तिला तिच्यामध्ये सर्व गुण आहेत आणि त्या सर्व गुणाचा तिनं हळूहळू आपला विकास केला आणि आज अतिशय सुंदर अशा या वातावरणामध्ये ती आपल्या आमच्या पारिवारिक मंचामध्ये पूर्ण तिने स्वतःला डेव्हलप केलं. तिला डेव्हलप करण्यामध्ये आमच्या पारिवारिक मंचचा तेवढाच सहभाग आहे. आज आमच्या पारिवारिक मंचामध्ये श्रुतीसारखे असे आमच्या पारिवारिक मंचाचे असे छोटे छोटे जे मुलं होते आज मोठे मोठे झाले. माझी मुलगी म्हणण्यापेक्षा मी मुलगी नाही म्हणत तिला, ॲज इट माय फ्रेंड. त्याच्यानंतरही मी काहीही म्हणू शकतो म्हणजे त्याच्यासाठी शब्द नाही माझ्या. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होल की चा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना
मला गाणं बिणं काही म्हणता नाही, तर तीच मला आधार देते गाणं बोलायला. हाय श्रुती गुळतकर, ओ सॉरी हाय श्रुती प्रशांत अंगड, आता असंच म्हणावं लागणार आहे. फिलिंग द ब्लँक्स आपण एक शिकलेलो असतो. पण तुझी एक अशी फिलिंग द ब्लँक्स जी भरू नाही शकत. आम्हाला काही टेन्शन नाही, तू जाणार आहे तू जा. येत्या 2-4 वर्षात माझं लग्न होईल आणि आई बापांना सुखी तुझ्यासारखीच एक पुन्हा एक मी माझी बायको आहे. सो तू टेन्शन फ्री राहायला पाहिजे तू तिकडे. आणि हां, आता सगळ्यांनी तर तुला खूप रडवलं आतापर्यंत. मी थोडं तुझी जशी हसी मजाक करतो तसं थोडेसे काही आपले जे किस्से आहेत ते थोडं मी शेअर करू शकतो. महादेवाच्या दर्शनासाठी आपलं पारिवारिक मंच आणि आपण गेलो होतो. तिथे तुझं ते उलट्या लांट्या मारत जी पडली होती तो आणि तुझा गॉगल आडवा तिडवा पाहून तो आजही क्षण मला आठवतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन थिंग म्हणजे तुझे एक्सप्रेशन्स तेव्हा ए मी पडली करत. ते नंतर तुला जाणवलं होतं की तुला खरंच लागलं होतं. बट मी सगळ्यात जास्त मिस करेल आपलं हॉटेलिंग येते, आपलं पनीर जंगली. तू जेव्हा जेव्हा येशील वर्धेला मी तेव्हा तेव्हा तुला खाऊ खायला. नेहमी तुम्ही दोघी त्या सिरियल्स बघायच्या आणि आम्हाला आमची मॅच बघायची राहते. पण तुम्ही सिरियलमुळे आम्हाला काही ते बघू नाही देत, म्हणून त्याच्यामुळे आपले जे भांडणं व्हायचे घरात, तुम्ही जे आम्हाला शब्द म्हणायचे आता ते आम्हाला सध्या शब्द सांग ना तू. ते शब्द का विसरतात सगळ्या लोकांना कळू दे कोणते शब्द वापरायचे. या मुली बिलकुल सभ्य नाही आहेत. सगळ्यांना सांगायचं आहे मला डुक्कर कुत्र्या असे शब्द वापरणाऱ्या या मुली आहेत. बस नेहमी नेहमी जसे आपले भांडणं व्हायचे, नेहमी एका साईडला मी आणि प्रणव, एका साईडला तू आणि सलोनी, तर त्या ज्या मारपीट आपल्या व्हायच्या लहानपणीच्या एकमेकाला ज्या मारायचो आपण, तेव्हा आपल्याला नव्हतं कळत. बट आता वाटतंय की यार किती मिस करू आपण सगळं ते. पहिल्यांदा जेव्हा मी जेव्हा तुमचं नाव ऐकलं होतं प्रशांत अंगड, आय वॉज थिंकिंग दॅट प्रशांत नाव वरून एक असा सिम्पल सोबर आणि बस एक प्रोफेशनल माणूस असेल बा. बट जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो प्रशांतराव, तुम्ही जर म्हणाले की मला सगळे मित्र लोक शेट शेट म्हणायचे, माझी पण इच्छा झाली तुम्हाला शेट सोबत जावं शेट म्हणायचं. बट तुम्ही एकदम कूल डूड आहात. तुम्ही ज्या प्रकारे मी दीदीला नेहमी हसत खळत ठेवायचो, नेहमी आता दीदी आणि तुम्ही नेहमी इमोवर जे माझ्या मोबाईलवरून बोलणं चालू केलं होतं, तेव्हा मोबाईल माझ्याजवळ बिलकुल नाही राहायचा. मला खूप चीड यायची, बट शेवटी श्रुती गुळतकर असल्यामुळे मला ते बलिदान द्यावं लागायचं. आणि बट ज्या प्रकारे दीदी तुमच्यासोबत बोलत हसत असते, खेळत असते, खुश राहत असते, यासाठी मला खरंच खूप खुश आहे मी या बाबतीत की दीदीला एकदम परफेक्ट माणूस भेटलाय तुमच्यासारखा. की ती लहानपणी गोड होती घेतली, तिचं नाव शांपी असं ठेवलं, अशी होती म्हणून शांपी. आणि आम्हाला मुलगी नसल्यामुळे मुलीची सगळी हौस आम्ही म्हणजे मुलगी म्हणून तिलाच बघायचो आणि तिने पण आम्हाला तेवढंच प्रेम दिलं. प्रत्येक सुट्टीत ती आमच्याकडे यायची तेव्हा आम्ही वाट बघत असायचो की आता सुट्टी कधी लागते आणि श्रुती कधी येते. माझ्या मुलांनाही ती बहीण म्हणून तीच आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्या आईच्या मैत्रिणी शेजारीच राहतो. लहानाची मोठी जरी होती पण असं वाटत आहे की कालच ती आपल्या अंगणामध्ये दूर दूर खेळत आहे, भातुकलीचा खेळ मांडत आहे आणि सगळ्यांना भिंतीवरून आवाज देत आहे काकू लवकर या स्वयंपाक झाला. No.
वाढली आणि घर सोडून पहिली गेली, त्यानंतर आता ही छोटी जाते आहे. आणि बिलकुल माझी सावलीच या घरातून जात आहे आणि माझे खूप आशीर्वाद आहे तिला. मी कधीच तिला माझी मुलगी नाही असं म्हटलं नाही, म्हणजे मुलीसारखीच पाहत आले. कोणी मला म्हणतात की तिच्या आईपेक्षा तूच तिची आई दिसते आणि ती आयुष्यामध्ये सुखी राहो, तिला देवाचे आशीर्वाद राहो, दोघे आनंदाने संसार करो, हीच माझी सदिच्छा. ऑल द बेस्ट श्रुती. परवा, थँक्यू. परवा इज अ बिग डे, लाईफ गोना चेंज. You'll be Miss Shruti to Mrs. Shruti. Angar. Angar. Prashant Angar. Angar. Yes. So I'll seriously miss her. Yes. When I miss you both. कारण हृदय तसं की यार एक कॉलच्या अंतरावर कोणी असेल तर तुम्ही दोघं ऑलवेज. सो ते मला पण खूप आठवेल आपला जो धांगड तिंगा डान्स आणि बेखुंदपणा आणि क्रेझी टाइम जो आपण स्पेंड केला. पण एनी वे विल मिस यू अ लॉट. अँड जीजू सगळं माझ्या जीवनात काही त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. अतिशय लागली आणि गुणी मुलगी, तिच्यावर देवाची सुद्धा खूप कृपा आहे आणि तिच्या भावी वैवाहिक आयुष्याला खूप शुभेच्छा. श्रुतीच्या आई पप्पांना मी सांगू इच्छितो की त्यांनी आणि माझ्या आई वडिलांनी आमच्या दोघांच्या लग्नाची केली आहे सेटलमेंट. तिच्या स्वप्नांची पूर्तता करीन हे आहे माझं ॲग्रीमेंट. आणि तिला मी माझ्या लाईफमध्ये वाईफचं केलं आहे रिक्रुटमेंट. लग्न होत आहे आणि रिवाजाप्रमाणे मी जाणार पण मी परत येईन आणि लवकरच परत येईन. खरं सांगायचं लगेच 5 तारखेला आणि तुम्ही हां हे घेऊन येतील. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप मोठं थँक्यू. आई पप्पा मयुरेश काका काकू माई आबा लिस्ट संपणार नाही, पण तरी माझं आत्तापर्यंतचं लाईफ एकदम हॅपनिंग आणि खूप एकदम जकास बनवण्यासाठी आणि पुढचं पण लाईफ एकदम हॅपनिंग आणि जकास बनवण्यासाठी. आय विल ऑफकोर्स मिस यू ऑल. पण आठवण आली की मी लगेच येईन. एका इमो किंवा एका व्हिडिओ कॉलच्या अंतरावर आपण असू आणि जर अगदीच झालं तरी 500 किलोमीटर डिस्टन्स असलं तरी. प्रशांत आणि शुभेच्छा खूप शुभेच्छा. आणि सगळ्या जगात जेवढं सगळं सुख असेल तेवढं तुमच्या दोघांनाही मिळून शादमानी
एकदम युनिक आहे असंच आहे. मी नेहमी नेहमी मिस करेन ही गोष्ट की एका हाकेच्या अंतरावर तुम्ही माझ्या सोबत होते. आणि आय मिस यू सो मच. असं नका नाही रडा, ट्राय करा रडायला. चल जवळ जा, डोळे दिसू द्या तुम्ही. अरे यार तुम्ही जवळ जवळ.